नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला थोडासा लेट होते, पण एक छोटीशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे की या स्क्रीनबद्दल। आता ही स्क्रीन तुम्हाला माहीत असेल की आफ्टर मार्केट आपण ॲसेसरी म्हणून लावू शकतो। बऱ्याचशा कंपन्या आणि सर्व म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्या स्क्रीन देतात, म्हणजे कंपनी फिटेड देतात, पण काही वेळी स्क्रीन मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आफ्टर मार्केट लावावी लागते, म्हणजे बाहेरच्या ॲसेसरी दुकानातून लावावी लागते। पण ती स्क्रीन लावताना काय होतं, काही गाड्यांची अशी स्क्रीन असते किंवा अशी जागा असते, ही जी जागा आहे ती अशी असते की त्याच्यामध्ये परफेक्टली फिट होत नाही। तसंच आज या गाडीच्या स्क्रीनसोबत झालेलं आहे। आता कदाचित तुम्हाला बघून समजलं असेल की नक्की झालं आहे का, तर ही जी स्क्रीन आहे ना, ही आफ्टर मार्केट लावलं आहे। ह्याच्या आधी एक साधा सिंगल 2D आपला म्युझिक सिस्टीम येत होता, ज्याच्यामध्ये फक्त ऑक्स आणि USB ऑप्शन होता, पण तो खराब झाल्यामुळे आपण ही स्क्रीन टाकले पण त्याची फिटिंग जी आहे ना, आता समोर जर बघितलं तसं तर चांगली वाटते, पण तसं बघायला गेलं तर आपल्या ह्याची फिटिंग नीट झालेली नाही बघू शकते। तर मी तुम्हाला काय सांगतोय की ज्यावेळी तुम्ही ही स्क्रीन टाकाल किंवा टच स्क्रीन अँड्रॉइड प्लेअर ज्यावेळी तुमच्या गाडीत टाकाल, त्यावेळी त्यांना सांगूनच टाका की कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको, म्हणजे हे अशा प्रकारची जागा वगैरे राहायला नको। म्हणजे होऊ शकते ते आता हे खाली बसलं पाहिजे खरं तर, पण ते खाली जात नाही, याच्यामध्ये अटकून राहते। तसं लांबून बघितलं तर दिसत नाही, पण जर जवळून कोणी बघायला गेलं तर ही प्रॉपर स्नग फिट जे बोलतात तशी झालेली नाही। आता इथे जर बघितलं इथे परफेक्ट आहे, पण इथे या बाजूला बघितलं तर थोडीशी गॅप याच्यामध्ये राहिलेली आहे। तरी असं होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला। ज्यावेळी तुम्ही ॲसेसरी लावाल जाल किंवा कुठे ॲसेसरी सर्व गाडी लावाल, त्यावेळी त्याला सांग की परफेक्ट त्याची फ्रेम असेल तर स्क्रीन लावा। कारण काय होतं की बऱ्याचशा गाड्यांचं काय असतं की स्क्रीन लावायची असते, पण त्यांना फ्रेम प्रॉपर मिळत नाही, दुसरी फ्रेम मिळते, तर मग ती फ्रेम जर लावली तर आपली स्क्रीन परफेक्ट बसणार नाही। आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे की गाडी जुनी असल्याकारणाने थोडीशी कटिंग वगैरे करायला लागली डॅशबोर्डला। तर आता नवीन गाड्यांना खरं तर कटिंग केलेलीच असते, म्हणजे डॅशबोर्ड परफेक्ट स्क्रीन लागेल आत इतकी जागा आतमध्ये केलेली असते, पण जुन्या गाड्यांचं कसं असतं की आतमध्ये डॅशबोर्डला जी जुनी स्क्रीन होती त्याचप्रकारे डॅशबोर्ड डिझाईन केलेला असतो। त्याच्यामध्ये जर आपण दुसरी स्क्रीन लावायची असेल किंवा अशी टच स्क्रीन लावायची असेल, त्यासाठी आपल्याला नवीन जागा करायला लागते, म्हणजे डॅशबोर्डला थोडंसं कट करायला लागतं। तर आता वरतून तर ते फिट बसलेलं नाहीच, तर त्यानंतर खालतून खालच्या साईडनी इथून बघितलं तर आता हे इथला पार्ट जो आहे थोडासा पार्ट कट केला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित दिसत असेल थोडासा पार्ट कट केला आहे, पण तो कट केला आहे त्याच्यामुळे ही जी फ्रेम आहे, म्हणजे ह्याची या स्क्रीनची जी फ्रेम आहे ती ह्याच्यामध्ये प्रॉपर बसली नाही। आता ह्याच्या आतमध्ये धूळ जाऊन किंवा काय पाणी वगैरे जाऊन कदाचित खराब होऊ शकतं, पाणी तर शक्यतो नाही जाणार, पण धूळ जाऊन वगैरे खराब होईल। तर तुम्ही हे गोष्ट एक लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही स्क्रीन टाकाल गाडीमध्ये तर अशा प्रकारचं होऊन देऊ नका। तर आता नवीन गाड्यांमध्ये बऱ्याचशा नवीन गाड्यांमध्ये आपल्याला प्रॉपर स्क्रीन टाकण्यासाठी ऑप्शन आहे, म्हणजे स्पेस चांगला दिलेला, जागा चांगली दिली आहे, पण जुन्या गाड्यांमध्ये असा प्रॉब्लेम होतो। म्हणून तुम्ही ज्यावेळी जुन्या गाड्यांमध्ये स्क्रीन वगैरे टाका त्यावेळी लक्षात घ्या, स्क्रीन खूप चांगली आहे, स्क्रीनमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही बघू शकते, टच वगैरे एकदम प्रॉपर वर्क करते बघू शकते, स्क्रीनमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, फक्त फिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आहे, तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। यासाठी आज मी छोटीशी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवली होती। तर कशी वाटली ही छोटीशी इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा। जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, आणि चॅनलवर सुद्धा नवीन आले असेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये।